नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनल मध्ये स्वागत। मित्र हो, आज एक महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। काय आहे बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर करताना अधिवेशनात महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत। कोणाला आनंदाची बातमी मिळाली आणि कोणाला किती फायदा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्र हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय, वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओज मी दररोज आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। कृपया व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना पाठवा। चला तर मग सुरू करूयात। आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जनजाती उपाययोजनेअंतर्गत विविध योजनांसाठी 8,431 कोटींची तरतूद। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांना भागभांडवल उभारण्यासाठी शासनाची हमी म्हणून 325 कोटींची तरतूद। समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 9,208 कोटींची तरतूद। राज्यातील प्रदूषित नदी व तलाव संवर्धन तसेच अन्य बाबींसाठी पर्यावरण विभागासाठी 240 कोटींची तरतूद। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेसाठी रुपये 2,098 कोटींची तरतूद। एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालक, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार देण्यासाठी 1,097 कोटींची तरतूद। अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट। ग्रामीण भागातील महिला उद्योगांसाठी नव तेजस्विनी योजना। महिला व बाल विकासाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 2,921 कोटींची तरतूद। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल 400 कोटींनी वाढवणार। ओबीसी विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी 2,892 कोटींची तरतूद। राज्यातील अर्थसंकल्पाच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी 465 कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित। दारिद्र्य रेषेखाली नागरिकांना आरोग्य उपचारासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1,021 कोटींची तरतूद। स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड या 8 शहरांसाठी 2,400 कोटींची तरतूद। राज्यात स्वच्छता अभियानांतर्गत 254 शहरांमध्ये 2,703 कोटी रुपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून 750 कोटींची तरतूद। विविध कल्याणकारी योजनांसाठी 2,892 कोटी रुपयांची तरतूद। मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3,36,000 कोटींची थेट विदेशी गुंतवणूक। इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्पांसाठी 6,300 कोटींची गुंतवणूक, 12,000 रोजगार निर्माण होणार। शेतकरी, उद्योजक, यंत्रमागधारकांना वीज दर सवलतीसाठी यंदा 5,210 कोटींची तरतूद। अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे वीज निर्मितीसाठी 1,087 कोटींची तरतूद। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2,164 कोटींची तरतूद। सागरमाला योजनेअंतर्गत सागरी किनारपट्टीवर बंदरामध्ये जलवाहतुकीसाठी जेटी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद। ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद। राज्यातील रस्ते विकासासाठी यंदा 8,500 कोटींची तरतूद। नाबार्डद्वारे रस्ते विकास योजनेसाठी 350 कोटी रुपयांचा निधी। मागील 4.5 वर्षात 12,984 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये। प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियानांतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा 90 कोटींची तरतूद। देशातील एकूण रोजगाराच्या संधीत महाराष्ट्राचा वाटा 25%। रोजगार निर्मितीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत। नव्या स्टार्टअपसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी सगळ्या परवानग्या मिळाल्या असून स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांना पाठीशी उभा राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। सरकारी कर्जाचे पुनर्गठन, कर्जाच्या वसुलीला स्थगिती, पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर, शेतकऱ्यांनी वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। केंद्र शासनाने 47,000 कोटीहून अधिक मदत महाराष्ट्राला दिली आहे। पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी 536 कोटींचा निधी दिला आहे। बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3,366 कोटींची मदत वितरित केली आहे। जलयुक्त शिवार योजनेसाठी 449 कोटींचा खर्च यंदा महाराष्ट्राला यासाठी पहिला क्रमांक मिळाला आहे। अभिमानाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी। जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1,500 कोटींची तरतूद केलेली आहे।
शेतकऱ्यांना शेतीच्या वस्तूंसाठी 3498 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकाअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिलाची 5% रक्कम शासन देणार आहे. अपुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके, 268 महसूल मंडळे, 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पोहोचणार आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून 12 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली आहे. कृषी पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी यंदा 900 कोटींचा नियत व्यय प्रस्तावित केला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेत आजवर 1,30,000 शेततळे पूर्ण झाली आहेत. यंदा 5,187 कोटींचा नियत व्यय प्रस्तावित केला आहे. मित्र, अशा प्रकारची बातमी होती. बातमी आवडली असेल, बातमी जर महत्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि खरंच बातमी आवडली असेल तर कृपया लाईक बटनाला दाबा. आपण जर लाईक बटन दाबला तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला तर परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.